आता हे सरकार जनतेला चंद्रतारे सुद्धा घेऊन देतो म्हणेल. महायुतीच्या सवंग घोषणांवर जयंत पाटील यांचा उपरोधिक टोला. राज्यातील जनतेची सरकार बदलण्याची मानसिकता असून घाबरलेले सरकार सवंग लोकप्रियतेसाठी घोषणांवर घोषणा करत आहे. येत्या 3 महिन्यात ते चंद्रतारे देऊ म्हणतील असा उपरोधात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी मारलेला आहे. इस्लामपूर येथे राष्ट्रवादीच्या वाळवा तालुका असंघटित बांधकाम कामगार संघटनेने तालुक्यासह इस्लामपूर आणि आष्टा शहरातील 2000 कष्टकरी कुटुंबांना भांडी संच वाटप करण्यात आलं. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाषराव सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, सरपंच संजय पाटील, भगवान पाटील, सभापती संदीप पाटील, संघटनेचे तालुका अध्यक्ष सागर चव्हाण, शहराध्यक्ष निवास जाधव, आष्टा शहराध्यक्ष प्रकाश पवार, निवास गायकवाड उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या वतीनं प्रतीक पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना आपण असंघटित कामगारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन केलं. कष्ट करणाऱ्या कुटुंबांना विविध लाभ देताना ऐन संकटात मदतीचा हात देता यावा हा हेतू होता. सध्या हे महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम असून बांधकाम आणि इतर क्षेत्रात कष्ट करणाऱ्या कुटुंबांना स्थिरता आणि सुरक्षितता देण्याचं काम करत आहे हे पाहून समाधान वाटतं. भविष्यात जे सहकार्य लागेल ते देत राहू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, इस्लामपूर.